दीपक पवार डी न्यूज लाईव्ह या वृत्तवाहिनी मध्ये स्वागत करतो. चला तर नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. दौंड तालुक्यात होत असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत तहसीलदार बालाजी सोमवंशी म्हणाले की वाळू उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल आहे, तरी देखील कुठे उपसा होत असेल याबाबत माहिती मिळाल्यास बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यावर मोक्का लावण्यात येईल. दौंड तालुक्यात कोणत्याही शासकीय नियमानुसार वाळू उपसाचा निलाव नाही, तरी देखील वाळू उपसा होत असल्या त्यावर त्वरित कारवाई केली जाईल असे देखील तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी सांगितले. माझे नाव संदीप वामनलगड, माहिती सेवा 22 संस्थापक अध्यक्ष. दौंड तालुक्यामध्ये भीमापात्रामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वाळू उपसा वाहतूक चालू आहे. आर एन टी साहेब शिरापूर कारवाईला गेले असता त्या बोटी बंदराच्या कडेला 19 बोटी व फायबर लावल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली नाही व ते खाली आत आल्यात. त्यांनी तहसीलदार साहेबांनी त्वरित कारवाई करावी आणि आलेगाव शिरापूर हिंगणे बिर्डी मलटण वाटलूज आणि खानोटा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा चाललेला आहे. हा जर बंद नाही झाला तर आम्ही उपोषण आणि आंदोलन करणार आहे आणि आपण हा आवाज जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आलेलो आहेत. आपल्या चॅनलचं मी आभार मानत आहे. चालू आहे जवळपास आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये 100 आपलं 150 जवळपास बोटी आम्ही नष्ट केलेल्या आहेत आणि 200-225 गाडी पण पकडलेली आहे आणि गुन्ह्याचंच प्रमाण म्हणलं तर जवळपास 200-225 लोकांवर आतापर्यंत गुन्हे पण दाखल झालेले आहेत. आम्ही आता तेच तपासतोय की रिपिटेटिव्ह ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना त्याच्या पुढची जे काही कारवाई होणं अपेक्षित आहे त्या दृष्टीने आम्ही ते करत आहोत आणि तसं आम्ही अनालिसिस करून असे कुठले लोक आहेत की ज्याच्यावर वारंवार गुन्हे दाखल झालेले आहेत तर त्यांना तडीपार वगैरे करण्यासाठीचे प्रयत्न आम्ही करणार आहोत. याबाबतीत आमची संयुक्त पोलिसांच्या सोबत एक बैठक पण आता सोमवारी आम्ही आयोजित केलेली आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही याबाबतीतचा निर्णय करणार आहोत. लोकप्रिय वृत्तवाहिनी डी न्यूज लाईव्ह वरती आपल्या बातम्या जाहिराती प्रसिद्धीसाठी आम्हाला स्क्रीनच्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद.